भव्य शक्ती प्रदर्शनासह एम ए समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा अर्ज दाखल. मराठी भाषा आणि अस्मितेच्या लढ्यासाठी ही निवडणूक महत्वाची. महादेव पाटील. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आज शुक्रवार दिनांक 19 एप्रिल रोजी प्रारंभी धर्मवीर संभाजी चौकात समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला. शुक्रवारी सकाळीच धर्मवीर संभाजी चौकात समितीचे असंख्य कार्यकर्ते आणि मराठी भाषिक दाखल झाले होते. डोक्यावर भगवे फेटे, हातात भगवे ध्वज घेऊन तालुक्यासह शहर उपनगरातील समितीनिष्ठ कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण चौक भगवेमय झाला होता. त्यानंतर बहुसंख्य समिती कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मराठवाड्या संस्कृतीनुसार सजविलेल्या बैलगाडीतून महादेव पाटील अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाले. यावेळी बैलगाडीतून हात उंचावून महादेव पाटील यांनी जनतेकडे मतयाचना केली. बेळगाव शहर उपनगरासह ग्रामीण भागातील शेकडो स्त्री पुरुष कार्यकर्ते व मराठी भाषिकांचा सहभाग असणारी उमेदवार महादेव पाटील यांची ही मराठी अस्मिता दर्शविणारी मिरवणूक साऱ्यांचे लक्ष वेधून गेली. मिरवणुकीदरम्यान हर हर महादेव, बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी संपूर्ण मार्ग दणाणून सोडला होता. धर्मवीर छत्रपती संभाजी चौकात महाराज चौकातून यंदे गुड कॉलेज रोड कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे येताच गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मिरवणुकीने जाऊन सांगता झाली. त्यानंतर उमेदवार महादेव पाटील यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी समिती नेते रमाकांत कोंडुसकर, धनंजय पाटील, शुभम शेळके, आराम चौगुले, आर आय पाटील, ॲडव्होकेट अमर येळूरकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना एम ए समितीचे उमेदवार महादेव पाटील काय म्हणाले पहा. एकीकरण समितीच्या इतिहासामध्ये एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला 2024 लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळालेली आहे. प्रचंड उत्सुकता आहे. आज ठिकठिकाणी गावागावात यात्रा आहेत, तरी देखील इतक्या महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि वास्तविक हे राष्ट्रीय पक्षाच्या विरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समिती हेच आजच्या या वर्षीच्या निवडणुकीचं एक खास वैशिष्ट्य आहे. कारण भारतीय जनता पक्षाला या जिल्ह्यामध्ये उमेदवार मिळू नये इतकी लाजीरवाणी परिस्थिती या भारतीय जनता पक्षावरती आलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर काँग्रेसचा उमेदवार पाहिल्यानंतर स्वतःच्या आईच्या कर्तृत्वावर ते निवडणूक लढवत आहेत असंच म्हणावं लागेल. आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं 51 वर्षाच्या संघर्षानंतर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि एकनिष्ठ कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन एक नवा पायंडा या बेळगाव सीमा भागामध्ये पडलेला आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, जो बायपास आहे, रिंग रोड आहे, मराठी भाषिक शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत केलेल्या आहेत आणि एक षडयंत्र आहे. आणि हे हणून पडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीनं यावर्षी निवडणूक लढवण्याचा आणि एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन हे दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्र एकीकरण समिती तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत आहे, राहणार, हेच आजच्या एकंदर उपस्थितीवरून दिसून येत आहे. आणि आज जो शक्ती प्रदर्शनानं जो अर्ज आम्ही भरतो आहोत, काल परवा आम्ही बघितला दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी एक एक मतदाराला हजारो रुपये देऊन त्या ठिकाणी घेऊन आलेत. आणि आज हे महाराष्ट्र एकीकरण समितीची एकंदर उपस्थिती पाहता हे स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी आलेले आहेत, हा फरक आहे. आणि त्यामुळे येत्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार निश्चित विजयी होणार आहे. कारण या दोघाही उमेदवारांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि त्या नाराजीचा फायदा महाराष्ट्र एकीकरण समितीला होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र एकीकरण समितीचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. महादेव पाटील हे प्रतीक आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती ही निवडणूक लढवती आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय होणार इतकंच मी खात्रीलायक दिशा मी रित्या मी सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. याप्रसंगी समितीच्या नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी ते काय म्हणाले पहा. ग्रामीण, उत्तर, दक्षिण आणि इतर राम सगळ्या मराठी बांधवांनी एकत्र येऊन वोट करावं. कारण कुठलाही राष्ट्रीय पक्ष भाजपा असू दे किंवा काँग्रेस असू दे, यापैकी कुठलाही जरी कॅन्डिडेट निवडून आला
तरी कोणताही फरक मराठी बांधवावर पडत नाही आणि मराठा बांधवांना ठेचण्याचाच प्रयत्न आजपर्यंत करण्यात आलेला आहे. तरी मराठी बांधवांनी एकत्र येऊन एक संघ एक गठ्ठा सगळी मतं मराठी बांधवांना आपल्या महादेव पाटील यांना द्यावीत ही सगळ्यांना नम्र विनंती. कारण येथेच आपला विजय आहे. जसं जरांगे पाटलांनी मराठा बांधव एकत्र बांधला आहे तसा बेळगावात आपणही एकत्र मराठा बांधव बांधूया हीच घोषणा करूया आणि हर हर महादेव महादेव आणि घर घर महादेव हे करूया. या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने राज्य समितीचा फॉर्म भरण्याला येत आहे. याच्यात मूळ कारण गेली कित्येक वर्ष मराठी भाषेवरती होणारा जो अन्याय आहे हे कोणतंही राष्ट्रीय पक्ष आज करायला तयार नाही. आता नुकतंच उदाहरण देतो की मराठी बोर्ड लागलेले सगळे मराठी बोर्ड काढून त्यांनी कन्नड बोर्ड करायचा प्रयत्न चालू आहे. मात्र कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने या बोर्डला किंवा या प्रश्नाला विरोध केलेला नाही आणि मराठी भाषिकांची कोणीही साथ दिलेली नाही आणि ही हा राग मराठी माणसांच्या मनामध्ये तणामध्ये आहे आणि तो राग आम्ही व्यक्त करण्यासाठी आज लोकसभेचा फॉर्म भरू इच्छित आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे जळगाव लोकसभा मतक्षेत्राचे उमेदवार श्री माधव पाटील यांचा त्यांनी अर्ज भरण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सर्वजण जमा झालो आहे. धर्मवीर संभाजी महाराजांना अभिवादन करून धर्मवीर संभाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपली भाषा आपली संस्कृती टिकवण्याचं काम आम्हाला करायचं आहे आणि यासाठी तुमच्या माध्यमातून सर्व माझ्या जनतेला आवाहन करू इच्छितो. दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार पुष्कामी आहेत. ते दोन्ही आमच्या मराठी शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. यासाठी मी सर्वजण महाराष्ट्र दिवस समितीच्या उमेदवारांच्या पाठिंबा राहावं आणि महाराष्ट्र दिवस समितीची ताकद पुन्हा एकदा या ठिकाणी दाखवून द्यावी आणि भरघोस मतानं महाराष्ट्र समितीच्या उमेदवाराला विजयी करावं हीच विनंती तुम्हाला करू शकतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अधिकृत उमेदवार महादेवकाका पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी इथं संभाजी महाराज चौकात आम्ही इथं आलो आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने ही निवडणूक यावेळेला वेगळ्या पद्धतीने लढवायचं ठरवलं. एका निष्ठावंत कार्यकर्त्याला परत एकदा मैदानात उतरून समितीनं निष्ठेला कुठंतरी वाव दिलेला आहे. ज्या उमेदवारांना भाजपच्या काही वर्षापूर्वी आमच्या आमदारांना मराठी बोलण्यापासून रोखलं होतं आणि तुम्हाला इतर भाषा बोलायची असेल तर पार्लिमेंटला जावं असं सांगितलं होतं, त्याला स्वतःला पार्लिमेंटला जाण्यासाठी मराठी माणसाचे पाय धरायसाठी या बेळगावात यावं लागलंय. हे खऱ्या अर्थानं नीतीने खेळलेला खेळ आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं त्या ठिकाणी मराठी माणसाने विकत घेण्याचा जो चंग बांधलाय त्याला मराठी माणसानं न भूलता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पट्टीशी प्रामाणिकपणे उभं राहावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेली स्वाभिमानाची आणि स्वराज्याची कुठेतरी वाट मराठी माणूस विसरत चाललाय आणि विसरला तर स्वतःचं अस्तित्व गमावून बसणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणि मराठी माणसाच्या पाठीशी राहून इथली जी मराठी भाषा पुसण्याचा डाव त्या ठिकाणी त्या राष्ट्रीय पक्षांनी घातलेला आहे त्याला हाणून पडावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. समितीचे उमेदवार माधव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सगळेजण जमलेलो आहोत. आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार या ठिकाणी आम्ही दिलेला आहे कारण आमची मराठी भाषेत मराठी अस्मिता आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी कुठल्याही राष्ट्रीय पक्षाने या ठिकाणी आम्हाला मदत केलेली नाही आहे. राष्ट्रीय पक्ष हे फक्त आणि फक्त आपलं स्वतःचं स्वार्थ या ठिकाणी साधत आहेत. या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाला तर उमेदवार मिळत नाही आहेत, बाहेरून आयात करायला लागत आहेत. त्या ठिकाणी स्थानिक उमेदवार मराठी भाषेचा या ठिकाणी दिलेला आहे आणि जसा जरांगे पाटलांच्या मागे महाराष्ट्र एकीकरण मराठा समस्त मराठा बांधव उभारला त्याचप्रमाणे समस्त मराठी भाषिकांनी या ठिकाणी महादेव पाटलांच्या मागे एक मराठा लाख मराठा या पद्धतीने उभा राहायला पाहिजे आणि मराठी भाषा टिकवण्यासाठी आमची जी अस्तित्वाची लढाई आहे त्यासाठी आम्ही हा उमेदवारी ते दिलेला आहे. म्हणून आपली समिती आपली अस्मिता टिकवण्यासाठी जी आमची लढाई आहे आम्ही या ठिकाणी जे इलेक्शन करतो या ठिकाणी आमचं मराठी मतदान एकत्र मतदान आमचं एकत्र राहावं या ठिकाणी आमचा उमेदवार या ठिकाणी उतरवलेला आहे. तर मराठी भाषिक उमेदवाराला या ठिकाणी प्रचंड संख्येने तुम्ही मतदान करा आणि विजयी करा असं या ठिकाणी मी आवाहन करते. जय उमेदवार म्हणून सन्मान्य श्री महादेव पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या अर्ज भरण्याच्या निमित्तानं आम्ही आज इथं धर्मवीर संभाजी चौकात जमा झालेलो आहोत. तुम्ही पाहत असाल की बेळगावमध्ये दोन्ही राष्ट्रीय पक्ष हे कुचकमी आहेत, मराठीसाठीही कुचकमी आहेत आणि उमेदवारी स्थानिक उमेदवाराला देतानाही कुचकमी आहेत. एक घरातला उमेदवार निवडण्यात आलेला आहे ज्याच्या घरात तीन पदं आहेत आणि एक आयात केलेला उमेदवार आहे. जो आयात केलेला उमेदवार त्याचा बेळगावशी काहीही संबंध नाही आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं एक ऐतिहासिक निर्णय घेताना ज्यांना 51 वर्ष या समितीच्या लढ्यात आपली आहुती दिलेली आहे त्या अशा एका कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन एक स्फुरण मराठी माणसामध्ये तयार केलेला आहे.
जे राष्ट्रीय पक्षात आमचे मराठी बांधव आहेत त्यांना माझी एक विनंती आहे की हाच तो वेळ आहे की तुम्ही निष्ठेची बाजू घेण्याचा हा वेळ जो वेळ आहे तो हात आहे. त्यासाठी राष्ट्रीय पक्षाच्या पाठीमागं न लागता आपल्या माय मराठी मातृत्वाच्या पाठीमागं लागा आणि या वेळेला आपला उमेदवार हा संसदेतून पोचवायचा आहे. यासाठी एक पाहत असाल की दोन्ही राष्ट्रीय पक्षामध्ये नाराज कार्यकर्त्यांची फार मोठा भरणा आहे आणि त्यासाठी जर आपण पाहत असाल तर या नाराज कार्यकर्त्यांचा एक गनिमी कवा म्हणून आपण समितीतर्फे आम्ही वापर करणार आहोत आणि या आमच्या माधव पाटलांना आम्ही संसदेत पाठवून देणार आहोत. कमीत कमी 3.5 लाखाचा आम्ही मताधिक्य घेण्याचा विचार करत आहोत आणि जी प्रक्रिया चिन्हाची झाल्यानंतर या प्रचाराला जोर येईल निश्चितच आम्ही विजया समीप जाऊन पोहोचू. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महादेव तुकाराम पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुका एक लढ्याचा भाग म्हणून लढवत असते आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये जो भाग आम्ही महाराष्ट्रात सामील व्हावा म्हणून मागणी करतो त्या भागामध्ये मराठी माणसाचं वर्चस्व आहे. त्या भागातला माणूस हा आधी 77 वर्षांत महाराष्ट्रात जाऊ इच्छितो ही इच्छा प्रदर्शित करण्यासाठी आणि त्याचबरोबर कर्नाटक सरकारनं सुरू केलेल्या कांदीकरणाच्या सक्तीच्या विरोधात मराठी माणसाची शक्ती दाखवण्यासाठी ही निवडणूक आपण लढवतो. त्यामुळं महाराष्ट्रात सामील होऊ इच्छिणारा प्रत्येक मराठी माणूस हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहील आणि त्याला मतदान करून जास्तीत जास्त मतांना विजयी करेल अशी आम्हाला आशा आहे. राष्ट्रीय पक्षांची परिस्थिती पाहिला तर BJP तर मतदारसंघामध्ये उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी बाहेरचा उमेदवार आयात केलेला आहे. त्यांच्या या आयाती प्रकरणामुळेच काही लोक हे नाराज झालेले आहेत आणि त्या नाराजीचा फायदा त्या BJP सामील झालेले मराठी माणसं किंवा मराठी नेते हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहून आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला आशा आहे. एकंदरीत सीमा भागातील मराठी माणसाचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मराठी अस्मिता मराठी स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी या निवडणुकीमध्ये मराठी माणसानं मराठा समाजानं एकत्रित येऊन जास्तीत जास्त मतदान हे महादेव पाटलाला करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या दृष्टीनं तर ती सुद्धा घराणेशाहीच्या पलीकडं नाही आहे. हा जो खासदार निवडून आला तर प्रत्येक गोष्ट आपल्या आईला विचारल्याशिवाय करणार नाही. आई हे करू काय, ज्याप्रमाणे लहान बाळ आईला विचारतं त्याप्रमाणे ते बाळ विचारत राहणार. त्यामुळे हा खासदारकीचा उमेदवार आहे त्या आपल्या पोराला पुढं एकंदरीत स्कोप द्यायचा या दृष्टीने निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसकडे दुसरे उमेदवार नव्हते का, घराणेशाही खूपच रुजवणार हा सुद्धा प्रश्न करण्यासाठी आहे. त्या दृष्टीनं दोन्ही राष्ट्रीय पक्ष हे किती रसातळाला गेलेले वैचारिकरित्या हे याच्यावर दिसून येते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं 50 वर्ष राबलेल्या एका साध्या कार्यकर्त्याला तिकीट देऊन एक प्रकारे मराठी माणसाला आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मराठी माणूस महादेव तुकाराम पाटलांना जास्तीत जास्त मदत करण्याची आशा आहे.